बेकायदेशीरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या चाकण येथील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, देशी बनावटीच्या पिस्तलचे मॅगझिन, दोन जिवंत कारतूस, दोन मोबाईल आणि फॉर्च्युनर कार असा एकूण 20,58,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. आरोपी राहुल किसन कांडगे हा चाकण येथील नगरसेवक असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात 5 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.